नाशिक जिल्ह्यामध्ये आजपासून शाळा सुरू झाल्यात. पहिली ते सातवीचे वर्ग आजपासून सुरू झाले. मुलांच्या स्वागतासाठी सगळ्या शाळांमध्ये तयारी करण्यात आली आहे. थंडीमुळे आज 8 वाजल्यापासून शाळा सुरू झाल्यात. तर सातारा शासकीय मेडिकल कॉलेजसाठीची प्रवेश प्रक्रिया जानेवारीमध्ये सुरू होती. पहिल्या वर्षी 100 जागांसाठी प्रवेश होतील, तर दुसऱ्या नव्या इमारतीसाठीचा आराखडाही तयार झाला आहे. NCI मध्ये तपासणीनंतर मेडिकल कॉलेजला मान्यता मिळाली आहे, त्यामुळे MBBS च्या पहिल्या 100 जागांसाठी यावर्षी प्रवेश प्रक्रिया घेण्यास मान्यता मिळाली आहे. म्हाडा पेपरफुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे. कंत्राटदार कंपनीकडूनच पेपरफुटीचा प्रयत्न केल्याचं समोर आले. परीक्षेचं कंत्राट GA सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला देण्यात आलं होतं. या कंपनीचा संचालक डॉक्टर प्रितीश देशमुखसह 6 जणांना अटक केली आहे. 18 डिसेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 38 गेली आहे. या संदर्भात केंद्र सरकारनं चिंता व्यक्त केली आहे. विषय समितीची विशेष बैठक याबाबत होणार आहे. या बैठकीमध्ये बुस्टर डोस संदर्भात चर्चा होईल. ओमायक्रॉन चाचणी अहवाल 2 तासात मिळणार आहे. ICMR नं 2 तासात निकाल देणाऱ्या किटची निर्मिती केली आहे. हे चाचणी किट लवकरच बाजारात मिळेल. या किटची RT-PCR रचना ही हायड्रोलिसिस पद्धतीवर आधारित आहे. सध्या ओमायक्रॉनचा निकाल यायला 3 ते 4 दिवस लागतात. दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमायक्रॉनचा शोध लावणाऱ्या डी ओलिवेरा यांना धमक्या येत आहेत. ओलिवेरा यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. ख्रिसमस आणि नववर्षाच्या काळातच ओमायक्रॉनचं संकट आलं. पर्यटन व्यावसायिकांचं त्यामुळे नुकसान होतंय. याच पार्श्वभूमीवर धमकी दिल्याची शक्यता आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांना कोरोना झालाय. बातमी मुंबईतून. रात्री 10 वाजेपर्यंत लसीकरण सुरू ठेवण्याचा BMC चा विचार आहे. सध्या मुंबईमध्ये 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरण केलं जाते. ही वेळ रात्री 10 वाजेपर्यंत करण्याचा विचार आहे. दुसरा डोस टाळणाऱ्यांचं लसीकरण पूर्ण करण्यावर भर आहे. नागपूर महापालिकेनं राबवलेले विविध उपक्रम घरोघरी जाऊन केलेल्या लसीकरणामुळे 99% नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झालाय. मात्र 84 दिवसांच्या कालमर्यादेमुळे 7 लाखाहून अधिक नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. दोन्ही डोस घेऊन 100% लसवंत होण्यास नागपूरकरांना आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. मुंबईमध्ये 24 तासात 187 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतल्या चाचण्यांची संख्या वाढवलेली असली तरी दैनंदिन रुग्णांची संख्या कमी होते. उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी कमी होऊ लागली, तर 1 दिवसामध्ये 219 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय. पिंपरी चिंचवडकरांसाठी दिलासादायक बातमी. शहरात गेल्या आठवडाभरात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 1% आत आलाय. शहरामध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असले तरी कोरोना प्रसार नियंत्रणात आला आहे. गेल्या आठवड्यात 7 आणि 10 तारीख वगळता इतर दिवशी पॉझिटिव्हिटी रेट 1% खूपच कमी होता, त्यामुळे शहरामध्ये कडक निर्बंध लावले जाणार नाहीत अशी सध्या शक्यता आहे. अंशतः ढगाळ स्थिती आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह थेट राज्याकडे येत नसल्यानं कडाक्याच्या थंडीतील विघ्न कायम आहे. रात्री हवेत काही प्रमाणात गारवा असला तरी राज्यामध्ये सर्वच ठिकाणी किमान तापमान अद्यापही सरासरीच्या पुढेच असल्यामुळे डिसेंबरमध्ये अपेक्षित थंडी जाणवत नाहीये. लाल मातीतली कुस्ती म्हणजे